नाशिक रोड ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं नाशिक रोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह येथे तोडफोड करणाऱ्यांवर त्वरित अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी व या घटनेची सीआयडी मार्फत चौकशी करावी या मागणीचे निवेदन महसूल आयुक्त यांना देण्यात आले. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे पुरोगामी विचारांवर झालेला हल्ला आणि ही घटना अतिशय निंदनीय आहे. राजगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात, त्यामुळे आरोपींचा तातडीनं शोध घेऊन अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी व तसेच हल्ल्यामागे जे कोणी सूत्रधार असतील अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनाही या भ्याड हल्ल्याच्या गुन्ह्यात सहआरोपी करून कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष दिनेश निकाळे यांनी अधिक माहिती दिली. नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, अल्पसंख्याक काँग्रेस, सर्व काँग्रेस या पदाधिकाऱ्याच्या वतीने मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य असलेल्या राजगृह या ठिकाणी 2 दिवसापूर्वी ज्या हल्लेखोरांनी जो हल्ला केला आणि गुन्ह्यांचं नाशिकचं नादूस केलं, त्या हल्लेखोरांना पुढील अटक करावी आणि त्यांच्या मागे जी पुरोगामी विचारांना धडकण्याची जी शक्ती आहे त्या शक्तीला त्या व्यक्तींना सुद्धा सीबीआयमार्फत सीआयडीमार्फत चौकशी व्हावी आणि त्यांनाही त्यामध्ये गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्यात यावे. या प्रसंगी नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष दिनेश निकाळे, कुसुम चव्हाण, जावेद पठाण, मोबिन पठाण, जितेंद्र बाराते, सलमान शेख, तौफिक शेख, अनिल भालेराव, उपाध्यक्ष अजीज खान, अदनान पठाण, ऋषिकेश गायकवाड, नागेश भालेराव आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी विशाल गुंजाळ, नाशिक रोड.